आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. जळगावच्या अमळनेरमध्ये भुसावळहून नंदुरबारला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक, चेन पुलिंग करून समाजकंटकांकडून पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. धुळ्याच्या साक्रीत दोन गटात मोठा वाद, मागील भांडणाच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू, 70 अधिक जणांवर गुन्हा दाखल. नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात दरड कोसळली, जेसीबीच्या सहाय्यानं मातीचा ढिगारा दूर करून वाहतूक सुरळीत करण्यात यश. जळगावात शिंदे गटाचे आमदार यांच्याविरुद्ध उपोषण करणाऱ्या महिलेची प्रकृती खालावली, ब्लड प्रेशर वाढल्यानं उपोषणकर्त्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल. जळगावच्या पहूर येथे महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी पहूरचे पत्रकार रस्त्यावर, पत्रकार संघटनेतर्फे तब्बल तासभर रास्ता रोको आंदोलन, महामार्ग प्राधिकरणाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं निदर्शनं, नीट घोटाळ्यातील अटकेतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, नीट परीक्षा सरकारच्या नियंत्रणात व्हावी, आंदोलकांची मागणी. जळगावच्या अमळनेर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण, थकीत असलेले अनुदान देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. पीक विमा योजनेचा अर्ज भरताना शेतकऱ्यांना अडचण, पीक विमा योजनेची वेबसाईट चालत नसल्यानं मुदत वाढ द्यावी, खासदार गोवाल पाडवी यांची मागणी. जळगावात महाविकास आघाडीतर्फे रस्त्यावर केळी फेकून फेकण्यात येऊन शासनाचा निषेध, पीक विम्यासह विविध मागण्यांसह ठाकरे गटाचं आंदोलन. केसरवाडी खेतिया महामार्गाच्या कामाला मुहूर्त कधी मिळणार, महामार्ग मंजूर असून देखील पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात नाही, नागरिकांकडून प्रश्न उपस्थित. नंदुरबारच्या शहाद्यात एका बसमधून 100 ते 125 विद्यार्थ्यांचा प्रवास, कमी बसेस असल्यानं विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल. कोल्हापुरात पन्हाळा पावनखिंड ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमेला सुरुवात, हजारो शिवभक्तांचा मोहिमेत सहभाग. कोकण किनारपट्टी आणि ठाणे पुणे सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, तर नाशिक कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट. इगतपुरीच्या भाम धरणाच्या माथ्यावर असलेला सुनाकडा धबधबा प्रवाहित, वर्दळ नसलेल्या रस्त्याच्या कडेला धबधबा असल्यानं त्याचं नाव सुनाकडा धबधबा. साताऱ्याच्या महाबळेश्वर मधील वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो, पाचगणी महाबळेश्वर भागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील अमरावती मध्यम प्रकल्पात अद्यापही मृत जलसाठा, पाणी पातळीत 9 मीटरनं वाढ होणं आवश्यक, नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा. कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस, 2 दिवसापासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची संततधार, अनेक रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात. भिवंडीच्या मौलाना आझाद नगर येथील पाणी प्रश्नासाठी नागरिकांचं पालिकेसमोर निदर्शन, पालिकेकडून आंदोलकांना पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन. गोंदियात 1.5 महिना उलटूनही फक्त 18.9% पाऊस, सरासरी 230.6 मिलीमीटर पावसाची नोंद. अमरावती जिल्ह्यात पावसाची दडी, संतप्त शेतकऱ्यानं 2 एकरवरील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला, तिवसा तालुक्याच्या मोझरी गावातली घटना. धुळ्यात भाजीपाल्याचे दर कोसळले, मागच्या आठवड्यात 150 रुपये किलो असणारी कोथंबिरीची दर आता 40 रुपयांवर, तर टोमॅटो बटाटे 50 रुपये किलो. नांदेडमध्ये केळीचे भाव उतरले, केळीला प्रति क्विंटल 1000 रुपये दर, लागवडीचाही खर्च निघत नसल्यानं केळी उत्पादक शेतकरी संकटात. भुसावळ इटारसीसह 12 गाड्या आठवडाभर रद्द, भुसावळ खंडवा विभागात अत्यावश्यक कामांमुळे गाड्या रद्द. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली, जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पिकाची पेरणी. वर्ध्याच्या हिंगणघाट मध्ये 15,000 गांजा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई. पूजा खेडकर प्रकरणाचा अतिरिक्त सचिव मनोज द्विवेदी यांच्या 1 सदस्यीय समितीकडून तपास सुरू, 2 आठवड्यात तपास पूर्ण करून अहवाल सोपवणार, दोषी आढळल्यास खेडकरांचं निलंबन. पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग या कंपनीच्या मालकीची, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची माहिती. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरनं ऑडी कारवरील 27,400 रुपयांचा दंड भरला, वैयक्तिक ऑडी कारवर लाल दिवा लावल्याप्रकरणी शासनाकडून कारवाई.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईविरोधात गुन्हा दाखल. मुळशीतील शेतकऱ्यांना हातात पिस्तूल घेऊन धमकवल्याबद्दल गुन्हा दाखल. वर्षभरानंतर गुन्हा दाखल झाल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांची कार्यप्रणाली संशयाच्या भोवऱ्यात. मनोज जरांग यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता रॅली. शहरातील 600 शाळा 50 महाविद्यालय बंद. कारागृह भरतीही पुढे ढकलली. जालना रोड 7 तास बंद राहणार. अकलूजमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा तिसरा गोल रिंगण सोहळा संपन्न. मानाच्या अश्वाचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. संत तुकोबांची पालखी सोलापुरात दाखल. तुकोबारायांच्या पालखीवर जेसीबीतून फुलांची उधळत. विठुरायाच्या जयघोषात वारकरी दंग. सोलापूरच्या सदाशिव नगरात पार पडला ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा. सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी. अश्वरिंगणात धावत असताना माऊलींचा गजर. सोलापूरच्या माळशिरसमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचा रिंगण सोहळा. अश्वाच्या प्रदक्षिणेनंतर टापांखालील माती कपाळाला लावण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांना सवलती लागू. 75 वर्षांवरील भाविक प्रवाशांना मोफत प्रवास. वारीनिमित्त 5,000 विशेष बस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे 3 दिवसीय यात्रेला सुरुवात. देवाची छबिना मिरवणूक काढण्यात आली. परभणीतील महसूल कर्मचाऱ्यांचं आज लेखणी बंद आंदोलन. दांगड समितीच्या शिफारशी लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. परभणीच्या तराडा येथील ग्रामस्थांकडून जलजीवन मिशन कामाची चौकशी करण्याची मागणी. ग्रामस्थांकडून जिल्हा कचेरीवर उपोषण सुरू. गोंदियातील चिचगड ककोडी मार्गाची दुरवस्था. पावसाळ्यात या रस्त्यावरून येणं जाणं करणं ये जा करणं कठीण झालंय. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती व्हावी नागरिकांची मागणी. विधान परिषदेचा निकाल जाहीर. महायुतीचे 9 उमेदवार विजयी तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी. शरद पवार गटाने पाठिंबा दिलेले जयंत पाटील पराभूत. अजित पवार गटाचे 2 उमेदवार विजयी. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजयी. अजित पवारांनी काँग्रेसची मतं फोडल्याची चर्चा. विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाचे 2 उमेदवार विजयी. भावना गवळींना 24 तर कृपाल तुमानेंना 25 मतं. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे सर्व 5 उमेदवार विजयी. पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखेंना पहिल्या पसंतीची 26 मतं तर सदाभाऊ खोत दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये विजयी. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विधान परिषद निवडणुकीत विजयी. प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 25 मतं मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी. दुसऱ्या पसंतीच्या 24 मतांसह मिलिंद नार्वेकर विजयी. मिलिंद नार्वेकरांच्या विजयानंतर जल्लोष. विधान परिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव. पहिल्या पसंतीची केवळ 12 मतं तर दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये पराभव. विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विजयी. पहिल्या पसंतीच्या 26 मतांसह पंकजा मुंडेंचा विजय. पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन. विजयानंतर समाधान वाटलं. पक्षवाढीसाठी काम करणार. विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. परळीत पंकजा मुंडेंच्या निवासस्थानी मुंडे समर्थकांचा जल्लोष. कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी.